एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत आणि आज सर्वसामान्यांना लाडकी बहीण योजना मिळाली की नाही हे पाहण्यासाठी स्वतः आलेले आहेत. सर काय सांगाल, आपण मुख्यमंत्री आहात आणि आज स्वतः लाडकी बहीणची योजना ही सर्व महिलांना मिळाली की नाही त्याचे हे विचारणा करण्यासाठी तुम्ही स्वतः घरामध्ये आलेले आहेत, याविषयी काय सांगाल? तुम्ही स्वतः या ठिकाणी आलेले आहात कारण मुख्यमंत्री एकदा योजना काढतो त्याकडे लक्ष देत नाही, पण तुम्ही स्वतः या ठिकाणी आलेले आहात आणि विचारपूस करत आहात का? अरे मी जनतेतला मुख्यमंत्री आहे, मी जमिनीवरचा मुख्यमंत्री आहे, मी कार्यकर्ता आहे आणि किसननगर माझं घर आहे, त्यामुळे इथं आल्यानंतर मला एक वेगळा आनंद आहे. फक्त योजना अनाऊन्स करायचं, घोषणा करायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. या योजनेचे पैसे लाभ माझ्या बहिणींना मिळतोय की नाही, माझ्या लाडक्या भावांना ते स्टायपंडचा लाभ मिळतोय की नाही, यामध्ये 3 गॅस सिलेंडर आहेत त्याचा फॉर्म भरण्याच्या सूचना केल्या आहेत, ते योजना मिळेल. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटी द्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. मुलींना मोफत शिक्षण आहे, ज्येष्ठांना वयश्री योजना आहे, एसटी मध्ये 50% सवलत आहे. या सगळ्या योजना ज्या आहेत या योजनांची माहिती माझ्या बहिणींना मिळाली पाहिजे. ज्यांना लाभ मिळालाय त्यांना, ज्यांना लाभ नाही मिळाला त्यांच्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत याची मुदत आम्ही वाढवलेली. म्हणजे सरकारचा उद्देश, सरकारची नियत साफ आहे, पूर्ण पैसे देण्याची. आणि मग आता पण 1.5 कोटी बहिणींना मिळालेत, 2.5 कोटीपेक्षा जास्ती बहिणींना हा लाभ मिळेल. एकंदरीत पाहायला गेलं तर काही कार्यकर्त्यांना आपण महिलांच्या घरी जाऊन ती माहिती कोणाला मिळाले की नाही याचंही आपण एक आराखडा केलेला, नेमकं काय? पूर्ण 15 दिवसामध्ये मी स्वतः 15 घरं फिरतोय. माझे सर्व नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री, शिवसैनिक 1 दिवसात 15 घरं करतील. 1 लाख कार्यकर्ते म्हणजे 15 लाख, आठवड्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्ती लोकांना भेटतील आणि या सर्व योजनांची माहिती त्यांना देतील, मग या माझ्या बहिणी भाऊ दुसऱ्यांना देतील आणि पूर्ण राज्यभर सरकारने केलेले निर्णय पोचतील आणि त्यांना लाभ मिळेल, हाच उद्देश आमचा आहे. आता आपण आलेले आहेत या ठिकाणी, महिलांनी आनंद व्यक्त केला, बहिणीने आनंद व्यक्त केला, मात्र एक ताई बोलताना असं बोललेलं की आम्हाला पहिले वाटत नव्हतं पण तुमच्यावरती भरोसा आहे, तुमच्या मतदानावरती. काय नेमकं फेक नेगेटिव्हिटी? हा म्हणजे विरोधकांनी जो अपप्रचार केला तरी सुद्धा यांनी फॉर्म भरले, म्हणजे विरोधकांच्या अपप्रचाराला आमच्या बहिणी बळी पडल्या नाहीत. त्यांनी भावांवर विश्वास ठेवला आणि हा भाऊ तर त्यांना माहीत आहे जे बोलतो तेच करतो. आणि म्हणून मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आम्ही हे निर्णय जे घेतले हे लोकाभिमुख निर्णय आहेत, हे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय आहेत, त्यामुळे हे कायम सुरू राहणार. लाडकी बहीण योजनेमध्ये कुठेतरी बंद पाडण्याचं काम सुरू होतं. कोण बंद पाडणार? सरकार आम्ही आहे आणि त्यामुळे बंद नाही, ही कंटिन्यू चालू राहणार. 1500 पैसेही वाढत जाणार. एकंदरीत पाहायला गेलं तर ही योजना अशाच प्रकारे सुरू राहणार असं सांगितलं. आपल्या सोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, मुख्यमंत्री स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान वाटतंय, ते आले आणि आम्हाला भेटलेत म्हणून. एकंदरीत मुख्यमंत्री असे म्हणजे योजना काढतात मात्र घराघरात जाऊन विचारणा करत नाही, असं एक वेगळा मेसेज होता, पण तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे ते स्वतःहून येऊन आम्हाला विचारतात की भेटले की नाही, म्हणजे आमची काळजी घेतात ते, म्हणून आम्हाला खूप छान वाटतं. ताई, तुम्हाला कसं वाटतं मुख्यमंत्री स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुमच्या योजना चालू आहे की नाही याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप छान वाटतं ते आमच्या किर्तनगरमध्ये माननीय मुख्यमंत्री येऊन गेले, आमच्याशी विचारपूस केली, खूप छान वाटतं. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या बहिणी आहेत त्यांच्याही चेहऱ्यावरती उत्साह आनंद या ठिकाणी आहे की स्वतः त्यांच्या परिसरातील आमदार असतील किंवा या ठिकाणचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे त्यांच्या परिसरामधनं जे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.